नेताजी सुभाष चंद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल या ठिकाणी भरेवाडी आणि या परिसरात आयोजित केलेली आहे. काय डोंगर काय हवा भरेवाडीत विद्यालयातील सहलीचा आनंद घेत आहेत मुलं. खूप छान पवन चक्क्यांचा आणि हा डोंगर परिसर आपण पाहतोय. इकडं आहे शिराळा तालुक्याचं नयन रम्य दृश्य. ही सर्व या छान अशा निसर्गरम्य आणि डोंगर दऱ्या खोऱ्यामधल्या या सुंदर अशा हिरवळीमधला आनंद घेत आहेत नेताजी सुभाषचंद्र विद्यालयातील विद्यार्थी, पाचवी ते दहावी आणि सर्व शिक्षक सेवक या ठिकाणी उपस्थित आहे. खूप छान ट्रेकिंगचा हा दिवस आहे, आज सहलीचा दिवस आहे, मनातील आनंदाचा दिवस आहे. कोण शूटिंग घेते कोण फोटोग्राफी, बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच मुलांच्या जवळ खूप खूप छान त्याचं साऊंड वगैरे आले, साऊंड बार छोटे छोटे आहेत, मस्त मस्त. चला तर आपण आता पवन चक्की पाहायला जाऊया. ओके, खूप छान असं पाहतोय. शिवलिंग वरती सुद्धा आहे. तसं भैरवनाथ हे पूर्वीचं मंदिर आहे आणि आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आता सहलीसाठी आलेले आहेत आणि खूप छान. आता बघा, इथे एवढ्या मोठ्या पवन चक्क्या आहेत. चला आम्ही असा आनंद घेत निघालेलो आहे, मस्त मस्त. एवढी मोठी पवन चक्की, एवढी मोठी काय, तो जबरदस्त निसर्गाचा आविष्कार असतो आणि त्यात पवन चक्कीचं हे सुंदर असं दृश्य होतं. मुलं जेव्हा बसलेले आहेत, कंटाळून आलेले आहेत. मुलांचा हा आनंद बघतोय आपण. काही छत्र ऐकून बसलेले आहेत, का ग जेवण काय आणले ते दाखवायचं नाही बघ. बघी छत्री घेतल्या आणि बसल्या, काय डब्या काय चोरून बसले ती बाया. अरे एवढंच कसं हातात तिथून लिहून द्यायचं, जा थांबा. जेवाय बसलेली हे दृश्य आहे, किती मुलं बसले जेवायला, मस्त. कोण कसला आनंद निसर्गाचा घेते, काय किती सुंदर आहे, किती सुंदर आहे बघा ना हे दृश्य. आता इकडे पण जेवाय बसलेले आहेत, ह्या पोरी पण आलेले आहेत. काय बाबा, लाल लाल ड्रेस घालून आल्यात. इकडं तर मला वाटतंय खूप छान तब्येत तब्येत काय काढले. सगळे का काय मज्जाच आहे सगळी, छान छान. काय काय कोण कुठं कोण कुठं निसर्गाच्या सानिध्यात बसले बघा. यो तुकडे काय बाबा, ए तहसील बघा तिकडे. प्रमोद प्रमोद ये का, हा मनमुराद आनंद घेण्यासाठी म्हणले सर. काय इकडे काय करते, आज जायचं नाही, गेलाय का एखादा. भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे.
फिरवान दरगाह भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे जीवनाते गीत गारे धुंधवारे कसं वाटलं खूप छान वाटलं तिकडे येऊन नेचरला फील करायला मिळालं आणि खरंच आमची एनएसी आमच्या विद्यालयाची सहल जी आली होती खरंच खूप छान होती भरेवाडी येते आम्ही आलतो मस्त वेगळी पवन चिक्का बघायला पुढे पाचगणीच्या महावर एवढं सगळं सौंदर्य आहे बघून तुम्हाला खूप आनंद झाला ना खूपच आनंद झाला आणि आज खरं अर्थानं आम्हाला नेचरला फील करायला मिळालं उन्हानं आम्हाला खूप छान साथ दिली आणि पाऊस येणं झाला आता आमचा सांस्कृतिक कार्यक्रम जस्ट वॉच ओके यस आणि सुमितच्या या सगळ्या गावातल्या पोरांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे सुमित काय तुम्हाला काय वाटतंय आता नाही म्हणजे असं तुमच्या गावात सहल आलेले छान आहे ना छान छान ओके धन्यवाद वाढदिवस कधी आहे तुझा वाढदिवस 22 ऑक्टोबरला पण आज काय दिल्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी दिवाळी असल्यामुळे सुट्ट्या लागणार ना हा मग अगोदर जोरदार ट्राय झाला पाहिजे चला लगेच 2 मिनिटात चला 1 मिनिट सगळे चला 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 यश 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 काय लगा तोंड चला चला कस काय 1 मिनिट चला सगळे पडापा आमचे सहल प्रमुख विभाग प्रमुख पाटील सर यांनी हा जो नियोजनाचा भाग आहे त्यामध्ये एवढ्या सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही सगळे धडपडताय मस्त मज्जा चला तर खूप ओके सर पुन्हा एकदा आता जेवण वगैरे झालं मस्तपैकी फिरून आलो परिसर बघितला खूप सुंदर आहे निसर्गाचं देणं मस्त आहे आणि इकडं आपण बघितलं तर विविध प्रकारचे क्षणचित्र आपण एवढा निसर्ग बहरलेला आहे मस्त असे विद्यार्थी आमचे फिरून आलेले आहेत छान आहे आणि सगळी ही एवढी मोठ्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हा सगळं निसर्गरम्य दृश्य पाहतोय विविध बाजूने आम्ही सर्व आमची टीम येत आहे खूप छान कितीतरी छान निसर्ग आमचा महान आणि सगळे गुरु 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 चालत आहेत सुद्धा पाहायला लागलेली आहे खरंच की पावसातून असल्या वातावरणातून आता आम्ही निघालो छत्र्या घेऊन पोरांनी छत्र्या उघडलेल्या आहे कारण आता पावसाचे चिन्ह आहे बारीक पाऊस आहे पण खूप छान आनंद आहे कारण आनंद खूप छान मिळतोय आणि ही मला वाटतं ही शेडगेवाडीची मुलगी आता ती तुला कशी वाटली सहल ए पोरे इकडे कशी वाटली सहल असू द्या या सगळ्या गोष्टी असतात तरी पण आम्हाला आनंद होतो कारण कसं हा निसर्ग ना किती छान दिसतो आणि निसर्गाचं रम्य परिसर हा बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये शिराळा आणि तिथं सगळा निराळा असा भाग दिसतो मस्त असा निसर्गरम्य वातावरणातला हा आनंद घेत आहोत काय ती हवा काय ती झाडी काय तो डोंगर आणि सगळं ओकेच आहे ना इकडे मस्त आहे छोटस मंदिर पण आहे भैरवनाथाच इथपर्यंत पालखी येते सिद्धेश्वराचा आहे अरे वा मग चला तर आपण असे नका शंकराचाच अवतार आहे तर आपण सगळेजण खूप अवतारामध्येच आलेलो आहे सुंदर असा दृश्य पण पाहतो सगळे आता निघालेलं आहे त्या मी पडलो आहे बाबा आपण ही नेताजी विद्यालयाची सहल आलो घेऊन तुम्हाला इकडेच यावं असं नियोजन काय करावं वाटलं निसर्गामध्ये येऊन श्रावणात निसर्गाचा बहार बघण्यासाठी हा हा श्रावण सर निसर्गातच घेऊन गेलो पाहिजे ना म्हणून पण श्रावण संपला तरी सुद्धा आता नाही पण अनेक अडचणीमुळे श्रावणात आपल्याला काही वा म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा देताना आता पोरांना सुद्धा एक वेगळा आनंद फील आहे ना आता अजून फील आहे वा वातावरण म्हणजे हा निसर्ग आहे मस्त आहे सरांच्या साठी टाळ्या झाल्या पाहिजे बघा असं आहे हे असं चालताना कुणाच्या पायात काय आता बोलायचं सगळं ओकेच आहे सगळं काय ती हवा काय ती झाडी सगळं ओकेच आहे निसर्ग आपला महान आहे मी त्यात लहान आहे शिक्षक स्टाफ यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही इतका छान
नेचरने आम्हाला फील केल्याबद्दल त्यांचा सर्वांचं स्वागत आणि आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पण खूप खूप स्वागत, कारण की त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यांच्यामुळे खरं तर ही सहल आजचा जो दिवस आहे तो खरंच आमच्या जीवनातला एक खूप छान दिवस असणार आहे, कारण की वार्षिक सहल आणि ती आपल्या भागात खरंच खूप छान आहे. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा, विर विर गारे गीत गारे गीत गारे गुंदवारे. ओ हिरवान दरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने, मन सरगम छेड़ा रे जीवनाते गीत गारे धुंधवारे. गुलाबी हवाशी मंद मंद वाते, शराबी कड़ी अशी चिंब चिंब नाते. गुलाबी हवाशी मंद मंद वाते, शराबी कड़ी अशी चिंब चिंब नाते. सुगंधी फुलांना नशा आज आली, तरा शिंपिला हारा.